ठाकरेंनी सर्व आमदारांना 5 ते 6 वेळा फोन केल्याचा दावा इकडे शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलाय. पाहूया शिरसाट नेमकं काय म्हणाले. पहिल्यांदा जेव्हा आम्ही बंड करून जेव्हा निघालो त्यावेळेला रस्त्यामध्ये अनेक सर्व आमदाराला जवळपास सर्व आमदाराला 5-5, 6-6 वेळेला फोन आले. या फोनला आम्ही रिस्पॉन्स नाही दिला न दिल्यामुळे तेव्हा त्यांना कळालं की आता ही बाजी आपल्या हातातून जाते. त्या टायमाला यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना तर नंतर त्यापूर्वी मोदी साहेबांशी आणि अमित शहा साहेबांशी सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी त्यांचा फोन सुद्धा उचलला नाही, त्यांना रिस्पॉन्स दिला नाही. मग शेवटचं हत्यार म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन केला आणि त्यांना ही ऑफर दिली. हे आम्हालाही कळत होतं. ते जसं जसं पुन्हा ज्यांना ज्यांना संपर्क साधत होते त्यांची माहिती एकदमभूत माहिती आमच्याकडे येत होती. परंतु फडणवीस साहेबांनी सांगितलं की शिवसेनेना म्हणजे आमच्या बरोबर अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. आमची त्यांची कमिटमेंट आहे. आमच्या बरोबर आज राष्ट्रवादी सुद्धा यायला तयार आहे परंतु आमची आणि शिवसेनेची म्हणजे शिंदे साहेबांची कमिटमेंट आहे आणि ती आम्ही तोडणार नाही. आणि आम्हाला मुख्यमंत्री पदापेक्षाही आमची तुमची सत्ता जी आहे ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला युती असताना त्रास दिलाय त्याला आता आम्ही तुमच्या बरोबर येणार नाही हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलं. आणि म्हणून त्यांनी दिलेली ऑफर सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी धुटकारली. तेव्हा नेमकं काय घडत होतं हे संजय शिरसाट यांनी सांगितलेलं.